तुम्हाला या प्रकल्पस्तरीय स्पर्धांसाठी माझ्याकडून माझ्या कार्यालयाकडून खूप मनापासून शुभेच्छा देते. खेळ निरागसपणे झाला पाहिजे आणि खेळ हा खरंच व्यक्ती जिंकला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. एकच गोष्ट सांगतो की खेळ खेळण्यासाठी अतिशय टफ फिटनेस अँड टफ मेंटल इंड्युरन्स पाहिजे असतो. ओके, तो तुमच्या सर्वांमध्ये आहे असा मला विश्वास आहे आणि तुम्ही घेतलेल्या शक्तीप्रमाणे आपापला खेळ अतिशय व्यवस्थितपणे तुमची सर्व स्किल एनर्जी अँड पोटेन्शियल वापरून तुम्ही पूर्णपणे आपला खेळ सांघिक आणि इंडिव्हिज्युअल दोन्ही खेळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. व तुम्हा सर्वांना या प्रकल्पस्तरीय क्रीडा नागपूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. Thank you.
सर्व क्रीडा प्रकारांमध्ये तिन्ही केंद्रातील खेळाडूंनी उत्तमरित्या सहभाग नोंदवून आपापलं स्थान निश्चित केलेलं आहे आणि एकंदरीत ह्या क्रीडा स्पर्धा 13 ते 15 या कालावधीमध्ये उत्तमरित्या पार पडल्या. सर्व क्रीडा शिक्षकांनी आणि समन्वयकांनी आणि बाहेरून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम असं सहकार्य आमच्या या शाळेला केलेलं आहे. तर एकलव्य नाव तुम्हाला आठवते की नाही? तर एकलव्य हा भिल्ल आदिवासी समाजातील, म्हणजे आज तरी तुमच्या सोबत तुमचे शिक्षक आहेत, तुमचे त्या त्या खेळातले कोच आहेत, पण त्या काळामध्ये त्यांनी कोणत्याही गुरुचं मार्गदर्शन न घेता एक श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धनुर्धारी जर झाला होता तर एकलव्य होता. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये हे जन्मजातच गुण असते, फक्त त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची गरज असते. आज तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे कोच, एक मुख्याध्यापक, शिक्षक हे सगळे मिळालेले आहे. आणि या क्रीडा प्रकारातून जसं आज आपची ज्यांची प्रतिमा आपण बघतो, जयपाल सिंगजी मुंडा यांचं राजकारणात आणि संविधान
सभेमध्येतलंच योगदान नव्हतं, तर एक ते भारतीय हॉकीचे पहिले कॅप्टन आणि त्यांच्या काळामध्ये भारतीय हॉकी टीमला गोल्ड मेडल मिळाले होते असे ते आदिवासी व्यक्ती जयपाल सिंगजी मुंडा, याच्याबद्दल आपल्याला सुद्धा गर्व वाटायला पाहिजे. आपल्या या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जे काही एफर्ट्स आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी सुरू आहेत त्याचं खरंच कौतुक करावं असं वाटते नागपूर प्रकल्पामध्ये आणि इतरही प्रकल्पामध्ये. कारण जे ATC आहेत श्री रवींद्र ठाकरे यांचा जो ॲप्रोच आहे तो फार डाऊन टू अर्थ आहे आणि सिव्हिक सोसायटीच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन ट्रायबलच्या ॲक्टिव्हिस्ट लोकांशी किंवा संघटनांशी किंवा पालकांशी किंवा जे काही या क्षेत्रात काम करणारे ट्रायबल लीडर्स आहेत त्यांच्याशी त्यांनी जो संवाद ठेवला आहे तो खरंच सुप्त्य आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या आदिवासी पालकांच्या किंवा आदिवासी ॲक्टिव्हिस्ट लोकांच्या आवाक्यात नव्हत्या त्या त्यांच्या आवाक्यात आता आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांना एक्सेस मिळालेला आहे रवींद्र ठाकरे साहेबांच्या या ॲप्रोचमुळे. त्याच्यामुळं त्यांचं खरंच मनापासून मी एक ट्रायबल ॲक्टिव्हिस्ट म्हणून आभार मानतो.